ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पाणी, रस्ते, शाळा आदी प्रश्नांबाबत जिल्हा अधिकारी सकारात्मक, तिकोंडी ग्रामस्थांनी दिल्या प्रतिक्रिया। जत तालुक्यातील तिकोंडी गावाला नुकतीच जिल्हा अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्या पार्श्वभूमीवर गावातील ज्येष्ठ मंडळी व तालुक्यातील नामवंत व्यापारी सुभाष गिब्बी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांसमोर पाणी प्रश्न, रस्ते, शिक्षण, शाळा आदींबाबत चर्चा केली। जिल्हा अधिकाऱ्यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत हे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले। आपलं महान कार्यामध्ये निवडून बघितले सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक दुष्काळ भाग म्हणून हा मानला जातोय आणि दुष्काळ भाग म्हणजे मोठ्या प्रमाणात आपला हा जत तालुका आहे आणि शेवट टोकाला असलेला आपला हा तिकोंडी गाव आहे आणि वारंवार इथल्या शेतकऱ्यांची आवाज पाण्यासंदर्भात जे आणि हे या शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोच काही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या गावाला भेट दिली आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांसंगत तुमची काय चर्चा झाली आणि शेतकऱ्यांची वेदना काय त्यांनी जाणून घेतल्या आणि तुमचं काय म्हणणं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणलं ते थोडंसं तुम्ही सांग। नमस्कार। आज तिकोंडी गावाला माननीय सांगलीचे जिल्हाधिकारी सांगली जिल्ह्याचे आज इथं आमचं प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित राहिले आणि आपण एक 10 ते 15 गावाचे लोकप्रतिनिधी सर्व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होतो। महत्वाचा प्रश्न आपल्या सीमा भागातील आतापर्यंतचे दुर्लक्षित भाग म्हणून प्रत्येक गावातील व्यथा गेल्या 1 महिनाभर आपण गाजत आहेत। माननीय कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई साहेब आणि MB पाटील साहेब हे खरं म्हणजे त्यांचंच आपण आभार मानायला पाहिजे। हे महाराष्ट्रातील हे जत तालुका महाराष्ट्रात आहे हे ओळखून देण्याबद्दल हे 40 गावातील पाण्याचा प्रश्न आता 2000 कलेक्टर साहेबांनी एक खरंच चांगलं आतील बातमी आज क्लिअर सांगितलं। 2019 पर्यंत ह्या योजनेवर कोणीच दखल घेतलं नाही। फक्त आम्हाला निवडणूक आल्या की सांगत होते तुमचं 65 गावाला पाणी येणार, एकला अंकलगीला एकदा व्हिडिओ दाखवले, संखला फडणीस साहेबांनी सांगितले, जो आतापर्यंत पृथ्वीराज देशमुख आले माडगावच्या सभेमध्ये सांगितले। तुमची जी भेट झाली हो आणि त्या कलेक्टर साहेबांना तुम्हाला काय सांगितलं? 2019 मध्ये ह्या योजनेसाठी 65 गावाचं योजनेसाठी 6 TMC पाणी रिझर्व झालं आणि त्याच्यानंतर हे जे आराखडा तयार करायचं काम सुरू झालं। आज पुण्यात ऑफिसला हे नकाशा छाडणीसाठी गेलेले आणि ही योजना नक्की पुढील काळात लवकरात लवकर मंजुरी मिळेल आणि ह्याला पैसे मिळेल ह्यासाठी तुम्ही कर्नाटकाला जाण्याचं विचार करू नका असं विनंती अधिकारी साहेबांनी केले। फक्त पाण्याचा प्रश्न नाही आहे, बरेचसे प्रश्न ह्या सीमा भागातील आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या बरोबर चर्चा केलो आणि समाधानकारक ही आचारसंहिता निवडणूक संपल्यानंतर तत्वत नाहीतर आपण मागणी केलेले रस्ते बरेचसे आम्ही मागणी केली त्यातला जरी महत्त्वाचा प्रश्न पाणी आणि रस्ते, एक सबरेस्ट ऑफिस, एक पोलीस स्टेशन हे मुद्दे जरी झालं तरी आपण सर्व राहायचा विचार करू अन्यथा 2-3 महिने मार्चपर्यंत ह्या योजनेचं काही नाही झालं मग शेवटी आपल्याला पर्याय नाही। ते अन्नदाता आहेत, गेल्या 4 वर्ष आम्हाला पाणी देतात आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं आता सध्या आम्हाला सर्वांना सांगितलेले आहेत। बरेचसे आमच्या गावातील लोक अगदी मुख्यमंत्रीपर्यंत MB पाटील साहेबापर्यंत जाऊन मिटिंग करून आलेले आहेत। 40 गावाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतंय का बघा, नाही केलं तर आम्ही 40 गावासाठी तुम्ही जे मागील ते देऊ असं कर्नाटकसुद्धा गव्हर्नमेंटसुद्धा आम्हाला आश्वासन दिलेले आहेत। आम्ही पहिलं हे प्राधान्य महाराष्ट्र सरकारला देऊ, महाराष्ट्र सरकार आमचं भूक भागवलं तर आम्ही महाराष्ट्रात राहू, नाही भागवलं तर शेवटी आम्हाला पर्याय नाही, कर्नाटकामध्ये तिकडे जाऊ, एवढंच आमचं म्हणणं आहे। तिकडे गावातून बोलतो बरोबर। प्रथमतः आज आपलं सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी येऊन गेला, आपल्याला पूर्ण आपलं काय समस्या आहे ते जाणून घेतला, त्यांच्याबद्दल त्याला धन्यवाद देतो। आणि आपल्याला काय असं कर्नाटकमध्ये जायचं हे नाही, हौस नाही, तरीसुद्धा आपल्या इथं गेले कित्येक 50 वर्षापासून आहे तो ऐकतो आपण पाण्याचं, म्हैसाळ योजनेचं पाण्याचं प्रत्येक इलेक्शनमध्ये पुढारी लोकं सांगतात पाणी देऊ म्हणून, त्याचं काहीच नाही। आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला प्रोसिजर आता 19 पासून चालू झालं आहे, बघू आपण। प्रत्येक आपलं शाळेचं अडचण आहे, कन्नड शाळा आणि इथं प्रत्येक आपण जत तालुक्यात सगळे कन्नड शाळा असल्यामुळं आपल्याला नोकरी महाराष्ट्रात भेटत नाही आणि सगळं आपण नोकरीसाठी कर्नाटकमध्ये जावं लागते, त्यासाठी काही भरपूर अडचण आहे। आपलं शेतीविषयी शेतीचं माल विकायला गेलं तर आपल्याला इथून 150 किलोमीटर सांगली आहे आणि 25-30 किलोमीटर बिजापूर आहे
आणि इथं सब रजिस्टर ऑफिस लांब पडतंय आपल्याला. एक साधा साहेबांनी सांगितलं, गोबी साहेबांनी, एक स्टॉप आणायला आपल्याला 500 रुपये खर्च करावं लागतंय आणि भरपूर अडचण आहे. ते आपल्याला अडचण मान्य केला, पाणी दिला तर आपण इथंच राहू, नाही दिला तर आपण 3 महिना, त्यांनी सांगितलं साहेबांनी, 3 महिना वाट बघून नाही दिलं तर आपण कर्नाटकमध्ये जायला तयार आहे. आणि सर्व निवेदन आपण व्यवस्थित तयार करून माननीय कलेक्टर साहेबांना, प्रांत साहेबांना दिलेले आहे. सर्व निवेदनमध्ये मुद्दे आपण सर्व गावकऱ्यातर्फे 40-42 गावचे जे नेता आहे सर्व मांडून साहेबांनी दिलेले आहे. साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, लवकरात लवकर आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच रिझल्ट मिळेल. म्हणून आपण एवढं सर्व गावकऱ्यातर्फे 40-42 गावचे जे नेता आहे सर्व मांडून साहेबांनी दिलेलं आहे. साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, लवकरात लवकर आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच रिझल्ट मिळेल. म्हणून आपण एवढा दिवस वाट बघितले, अजून 1-2-3 महिने आपण वाटतो. हे होते आपल्या संगत जत तालुक्यातील सुभाष गोब्बी इथल्या गावाची ज्येष्ठ मंडळी आणि शेतकरी उपस्थित होते आणि त्यांचे जे वेदना आहेत ते कलेक्टर साहेबांना पुढे सांगितलेले आहेत. आणि जे कलेक्टर साहेबांनी सांगितलेले आहेत ते 2-3 महिन्यापर्यंत आपण थांबूया. 2-3 महिन्यापर्यंत समजा हे 8-60 MCG जे पाणी जे उपलब्ध काम चालू आहे त्याचं प्रस्ताव पुढील काळात काम सुरू झालं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये राहणार. आणि अन्यथा जर यावर काही हालचाल नाही दिसलं तर आम्ही पुढील जे निर्णय जे आहे ते पुढे आम्ही घेणार आहे असं तिने सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सईद राजू पुजारी, जतून दानाप्पा कोहळी, महानकर.